शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजित अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। जतच्या 65 गावांची योजना 2.5 वर्षात मार्गी लावून नामदार जयंत पाटील, जत तालुक्यात जंगी स्वागत। जत तालुक्यातील वंचित 65 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वारणा धरणातून 6 TMC पाणी साठा उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील यांचे रविवारी जत तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले। नामदार जयंत पाटील रविवारी जत दौऱ्यावर आले होते। त्यांचा राष्ट्रवादी व तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले। धावडवाडी, कुंभारी, जत, वळसंग, माडग्या, सोन्याळ फाटा, उटगी येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। स्वर्गीय राजाराम बापूंनी जत तालुक्यातील जनतेला पाणी देण्याचा दिलेला शब्द त्यांचा मुलगा म्हणून तो पूर्ण करणे हे माझे कर्तव्य होते। त्यांचे पहिले पाऊल म्हणून वारणा धरणातून 6 TMC पाण्याची उपलब्धता झाली आहे। आता ही योजना 2.5 वर्षात मार्गी लावू असे ठोस आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी दिले। उमदी येथे 65 गावाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते। जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी कसे उपलब्ध करून द्यायचे यावर वर्षभर एका कमिटीच्या माध्यमातून अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला। आपल्याच राज्यातून हक्काचे व कायमस्वरूपी पाणी देणे सोयीचे ठरणार आहे। म्हैसाळ योजनेच्या 3र्या टप्प्यातून पाणी उचलून देणं 2 ठिकाणी लिफ्ट केलं जाईल। 6 TMC पाणी जत तालुक्यात हे पाणी 4 वितरिकेच्या माध्यमातून सुमारे 50,000 एकर क्षेत्राला लाभ देता येईल। अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील एक आदर्शवत अशी ही योजना म्हणून पूर्ण करून घेऊ। यावेळी होर्तीकर वकील यांनी या योजनेस स्वर्गीय राजाराम बापू पाटील असे नाव देण्याचा ठराव मांडला। त्याला उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून व बापूंचा जयघोष करून अनुमोदन दिले। एक TMC पाणी म्हटलं जातं।